बाहेर येता बायका बर हा ये दोन तीन दिस झाले जेव्हा आम्ही लास्ट विच करणार आणि ते जॉशिंगला इंदिरा नगर दुसरा लँडस्टेन आम्ही रेव्हन्यू आउट केलं. त्याच्यानंतर आमदारां दोन तीन स्टेटमेंट नाही केली, एक की सीएमआयच्या बंगल्याच्या बाहेर स्टेटमेंट दिले आणि पर जी इंदिरा नगर मिटिंग झाली तसरी त्यांनी स्टेटमेंट दिले. त्या स्टेटमेंटाक लागून आम्ही त्यांनी स्टेटमेंट दिले की जे हाऊस ट्रान्सफर जे खातीर आम्ही त्यांना तो स्कॅन आउट केला. तो आता जी दोन वर्षां जेव्हा आमदार झाला आणि जी पंचायत लेवल त्यांना जे हाऊस ट्रान्सफर चलता तेगेर किती तेगेरूच आम्ही जो स्कॅम आउट केला. आम्ही इलिगल कन्स्ट्रक्शन हे बी ते वसूंक नाशिल्ले. त्याच्यानंतर तो म्हणपाक लागला त्यांनी पयली सीमाच्या बाहेर म्हणलं की आपल्याक ते हाऊस ट्रान्सफर आधी किती खबर ना. पयली तुम्ही लास्ट मिटींग ते सीमाच्या बाबत मिटींग त्यांनी म्हणलं आपल्याक हाऊस ट्रान्सफर किती ते खबर ना. किती ते ॲक्च्युअल हाऊस ट्रान्सफर ते आम्ही फूल फायल सकट दिला जी पंचायत सिमाची पंचायत करता ते तिथून किती आम्ही केला 17 केसीस त्याला दिला. 17 केसीस म्हणल्यावर तुम्ही कोणतं असं त्या लेटर केला आणि 17 केसीस दिला ती कशा 2022 ते 2023 पर्यंत हाऊस ट्रान्सफर केलं. फॉर एक्झाम्पल रोमावन नायक आहात ते मेहमन गुलमनात आपले घर विकता 16 लाखात आणि 16 लाखात कसे विकता ते फक्त 50 रुपये देणार 100 रुपये ते स्टॅम्प पेपरचे विकता. मागीर कृष्णा तेंडुलकर म्हणा तो सादीक मुश्कीक हो 21 करोड प्लॉट तो 30,000 विकता. आणि मागीर शरीफा बी म्हणून त्या हुसेन सुभेदाराक विकता 50,000. मागीर आयुब मोनी तो दाखली तो 7,10,000 विकता. आणि मागीर रबनावाद बुखारी तो 4 लाखात विकता. आणि हबीदा मकंदर शबीरा मकंदराक 11 लाखात विकता. आणि एकट्यान विकला अहमद बी मुल्ला आणि धावनादिक विकता तो फक्त डिक्लेरेशनाक 4 लाखात विकता. सो असे त्याला 17 केसीस दिला थोडे ॲफिडेव्हिटार विकता. आणि विथ हाऊस नंबर दिला आम्ही नवे हाऊस नंबर आहोत म्हणजे आय म्हणलं इंदिरा नगर 720105 हे हाऊस नंबर दिला. आणि व आमचं रिप्रेझेंटेटिव्ह आमदार जो असा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की आपल्याला खबर ना हाऊस ट्रान्सफर मे बी त्याला खबर नसेल कित्याक हे हाऊस ट्रान्सफर अप्रूव्ह पंचायत करता. सो त्याकात लागून फूल फायल दिली असा ही फायल फूल एनएक्सचर जी आम्ही आयटीएम मार्फून केलेली असा ही त्याला सगळी आम्ही दिलेली असा आणि मेन्शन केलेले असा हेजेर आम्ही ती जे डॉक्युमेंट अजून चालू असा आणि पंचायतीचेर आमकां पंचायतीचेर ॲक्शन जाय हेजेर इन्क्वायरी कमिशन बसोवपाक जाय यांचे ऑडिट जावपाक जाय सगळे आम्ही मेन्शन केले. आणि जेव्हा सीएमान काल त्यांनी एक प्लॅनूय दाखयला जसं त्यांनी झुबरपट्टीन मिटींग झाले लोकांना सांगू शकता तो आय माझ्याकडे स्पेशली आमचे थ्रू आर जी 5 क्वेश्चन असा आमच्याकडे आमदाराकडे
त्याने झालं की घरात त्याच्या मामीन पहिली जे विक्टर फर्नांडिस एमएलए आली त्यांनी रेग्युलाइज केली, ती कोणत्या वर्षा रेग्युलाइज केली आणि आणि कोणत्या कायदा अंडर रेग्युलाइज केली हे त्याने आमकां सांगचे. दुसरं क्वेश्चन, मामीन रेग्युलाइज केली जाल्यार त्यांना 1994 गोवा पंचायत राज 1994 आहा, मागीर गोवा लँड प्रोहिबिशन अँड कन्स्ट्रक्शन ॲक्ट 1995 आहा, तो बायपास करून तो ओव्हररूल करून मामीन ती घरां रेग्युलाइज केली ते आमकां सांगचे. मागीर त्याने एक सर्वे प्लॅन दाखयल्लो, सर्वे प्लॅन आहा तो त्यांनी ऑफिशियली आउट करतो कसलो सर्वे प्लॅन तो आणि कोणची घराची कितलो सर्वे नंबर आहा तो आणि कोणत्या वर्षा इश्यू झालो तो, कित्याक आमकां तितलं कळा ती सर्वे, आमकां तितलो सर्वे प्लॅन तितून ती घरां रॅजिस्टरूच ना. हो सर्वे प्लॅन जो असता तो 10 वर्सांनी लोकांकूय सांगतो, ते स्पेशली इंदर 10 वर्सांनी तो सर्वे प्लॅन जाता, एका वाड्यार कितले बिल्डिंगो जाल्या कितले स्ट्रक्चर जाला तो सर्वे प्लॅन तुम्ही दाखयला असतो, तो तुम्ही ते क्लॅरिफाय करचे. चौथो चौथा आमचा डिमांड, चौथा आमचा क्वेश्चन आहे, जे आमचे ट्रायबल बेल्ट गावांत वाड असा, मागीर ते सायटीन मागीर घोडेभाट असा, शिरंत थंयसर धाकटी धाकटी घरां आहा आणि त्यांची जर घरां तर लोकांक जर फॅमिली वाडटा फॅमिली रावपाक ना तर हे घरां तो किती प्रयोजन करतलं त्याहू लोकांक थंयसर बसोवपाचे ना, थंयसर गव्हर्मेंटान जागा घेवपाची, आमच्या लोकांक तरी घरां ना. आणि तो म्हणटा की आता ती मामलेदाराकडे रिक्वेस्ट करतला की म्युटेशन करपाचे ना ती पार्टिशन करपाचे, ते तोच आपल्या तोंडानसून सांगता की त्यांच्यानी 2 फ्लोर बांधला 3 फ्लोर बांधला ते एक मारूंक मेळना ॲक्च्युली, कित्याक ती पहिली ती एनक्रोच केली जागा आणि दुसरी आहात ती त्यांच्यानी विकती घेऊ ना जागा. सो तो कसो तो एनक्रो कोणतो कायदा, कित्याक गोवा लँड प्रोहिबिशन ॲक्ट किती म्हणता की सरकार सरकाराचा जागो आहात थंयसर कोणूच विदाउट परमिशन फ्रॉम कलेक्टर ऑर लोकल ऑथॉरिटी थंयसर परमिशन हे घेऊक शकना, त्याला फाईन आहात त्याला पनिशमेंट आहात आणि त्याला तो एनफोर्स करून जात. तसे फूल आम्ही ते डिमांड घेतले सगळे कायदर कोण कोण फेलियर झाला ते आम्ही बरेले आसा हंगसर, मामलेदारांनी फेलियर करूंक जाय, तलाटीन हे करूंक जाय, डायरेक्टर पंचायतीन हे करूंक जाय, सेक्रेटरीन हे करपाक जाय आणि आमची प्रेयर दिला असे त्याला व्हडले एक फायल करून बरी फायल करून दिल्ली आसा, आमकां तो मेळोंक ना, कित्याक आम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ ना आसले, कित्याक हेच्या पहिली आम्ही 2-3 ट्राय केली विलेज वर्कान आमचे अपॉइंटमेंट घेवपाक ट्राय केली तो आमकां दिन आसलो, कोण ना कोण आमकां ओवरलूक करतालो, म्हणून आमी तीनवटूच केला जसो टायम मेळटा तसं त्यांना आमकां मेळटले. दुसरो क्वेश्चन आहा तो त्यांनी सांगले की सीएमांनी सांगले ते दीस की दोघूच जाण इंदिरानगर सेव्ह करू शकता, एक असला तो म्हणता बाबा म्हणजे रुदाल फर्नांडीस एमएलए आणि दुसरा आता हा म्हणजे सीएम म्हणजे रुद्रप्पा आणि प्रमोदप्पा हे दोघूय आता नवे सेव्हियर झाले असं इंदिरानगरचे कसे लोकांक पिशान काढता ते पळय, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जाग्याची जाग्यार घरां आसा ती तू रेग्युलाइज कसे करतलो, कित्याक थंयसर आता 20 पॉईंट आम्ही 20 पॉईंट गोवा गोवा हाऊसिंग रिहॅबिलिटेशन बोर्ड आणि मागीर ते आयआरबी मागीर ते व्हिडिओ कॉलनी त्याच्यावर वसंगूच ना, आम्ही कन्स्ट्रक्शनाचे वसंगूच ना, आम्ही गेला हाऊस ट्रान्सफर जो स्कॅम असा त्याचेर. सो हेगेर तू कसो रेग्युलाइज करतलो ते आम्ही खंयच्या कायद्याचे अंडर करतलो, गोवा पंचायत ऍक्टाचे अंडर करतलो, गोवा कुंभिराचे अंडर करतलो, जर जर कुंभिराची जागा आहात जाल्यार रेव्हन्यू लँड रेव्हन्यू ऍक्टाचे अंडर करतलो, खंयच्या ऍक्टर अंडर करतलो ते आमच्या आमदारांक सांगचे. हे फक्त इलेक्शन इतली वर्सां ते त्यांनी फटयलेलेच आसा, ते सांगता इतल्या वर्सां त्यांनी तेजी 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 मामी जी आसली ती आम तिनी फटयली, मागीर 2 मोदी टॉनी आणि बाबू चलो असं, आता हे बीजेपी फटोवपाचे फटोवपाची चिंतलं, कित्याक सांग ती खंयच्याच कायद्यात रेग्युलाइज जावंक शकना, कित्याक प्रोविजनूच तशें ना, ती कोमनिदाद जागा न्हू जे आता नवे अमेंडमेंट हाडटा पळय मावीन गुदिनो आणि बाबूश मनशिरा ते कोमनिदाद रेग्युलाइज करपाक, ही कोमनिदाद जागा न्हू, ही रेव्हन्यू लँड गव्हर्नमेंट जागा, सो कसो तू रेग्युलाइज करतलो, म्हणून पनिशमेंट आसा थंयसर कसो रेग्युलाइज करतलो, कायदोच ना आणि ती रेजिस्टर आहात रेजिस्टरूच ना ती खंयसरूच रेजिस्टर, तुम्ही तिका क्वेश्चन विचारूंक जाय रेजिस्टर आसा जाल्यार इतली वर्सां तिचे 145 नांवां कित्याक येवंक ना, सो हे खंय ना खंय तरी फटोवपाक हे दोघूय आतां मशिया जाल्ले आसा जे इंदिरानगरात सेव करपाक लोकांक स्पेशली जे सगळ्या लोकांक सांगता हांव की तुम्ही हांकां चिंतून वोट मारपाचे, हे कोण आसा पळय चिंतून वोट मारपाचे, कित्याक तुमकां आतां येयला सीएमान तेजी एश्युरंस दिला की जे जो आपूण आम घेवन येयलो ते रेग्युलाइज करतलो, म्हण खंयच्या कायद्यान ते रेग्युलाइज करतलो ते आमचे हे दोघांची जोडी रुद्रप्पा आणि प्रमोदप्पा हे दोघूय मायग्रंट सेव्हियर जाल्ले आसा गोंयकारांनी, स्पेशली सांताक्रूजच्या कॉन्स्टिट्युशनच्या लोकांनी, आमचे मानसवाडा चिंचवाडा गवलेबाट शिरेन गांवतोड हे सगळ्या लोकांनी चिंतूंक जाय. आयज जो आहे बीजेपी आणि बीजेपीचे आमदार ते फक्त घाटयां खातीर वावरता गोंयकारां खातीर न्हू, एमएलए आमकां गावंक ना, कित्याक एमएलए लास्ट टायम आम्ही त्याला अप्रोच केले आमचे एमएलए ते हेका लागून मरिना खातीर तो अपॉइंटमेंट बी दिना आसलो, सो आम्ही एक्सपेक्ट केले तर आता आमकां अपॉइंटमेंट दिवची ना, सो आम्ही इनवॉर्डूच केला बरी फायल केला तिने ते वाचूनी, कित्याक त्याला जितले कळटा तिने तेजी म्हणलेले की आपल्याक खबर ना, सो कायद्या प्रमाणे आम्ही सगळे ॲक्ट्स जे आहात ते मेन्शन केले आणि कोणी कोणी किती ट्रान्सफर केला तेव्हा म्हणजे तो म्हणता हाऊस ट्रान्सफर
ते आपल्याला खबर ना. आता एक तिथलं आता आमदार 2 वर्ष पंचायतीने होते कसं खबर ना, आणि सरपंच त्याच्यात हा बीजेपीचा सरपंच तो कसं प्रमोट करता. याचा मिनिंग एक हा की सीएम बीजेपीचा सीएम बीजेपीचा जेडपी बीजेपीचा आमदार हे सगळे इललिगॅलिटीज प्रमोट करता. परत सांगता इललिगल कन्स्ट्रक्शनचे आम्ही वसंगूच ना, अजून जी इललिगल कन्स्ट्रक्शन चालता पण इंदिरा नगरात तेगेर वसंगूच ना. हे फक्त करंट आता 2022 आणि 2023 हाऊस ट्रान्सफर चालता पण गव्हर्नमेंटला तेजेर असा तो तेगेरूच तुम्ही क्वेश्चन त्या विचारा, हाऊस ट्रान्सफर कसे त्यांनी अलाउड केले, कसे तो पंचायती प्रमोट करता, आणि हेजेर आमदाराकडसून हे आन्सर जाय. असेंब्लीन तो म्हणतालो अंदाला ते ऑडिट कमिशन बसेल, इन्क्वायरी कमिशन बसेल, आमदाराकडे आन्सर जाय की आमदार असे उघड्या वाचूंक शकना आम्ही की आपल्या खबर ना म्हणून. सो त्यांनी हे रीड करचे, त्यांनी स्टडी करचे, आणि गोय तो मायग्रंटचा असा काय गोयकारांचा असा त्यांनी दाखवून दिवचे. हे सगळे असा पण हे सगळे न्यू नंबर आम्ही 17 केसीस दिला पण फॉर एक्झाम्पल हे रिसंट 2022 ते 2023 I-720 पहिली किती आय बी तसं नसलं, आय म्हणलं इंद्रनगर, मग I-1057 I-348 I-663 आणि हे सगळे झाला ते 2022 ही सगळे लायसन्स दिलेले असा. तर कसे जाऊ शकता 50,000 शेल्डेड करता कसे जाऊ शकता जर त्यांच्या नावावर रजिस्टर असा जागो, जसं बाबा म्हणतात की रजिस्टर असा त्यांच्या नावावर जागो, त्याला त्यांच्यानी सेल्डेड सिव्हिल रजिस्ट्रेशन कित्याक करू ना, त्यांनी नोटरी कित्याक केली. सो हे रुद्रप्पा आणि व प्रमोदप्पा गोयकारांक फटयता हेच आमचे उत्तर असा. एरिया कितले टोटल ना ह्या घरांची एरिया करू ना, टोटल स्क्वेअर जे 141 एरिया दाखवत ती 50,000 square meters दाखयता. तो लँड तो व्हडलो असा आणि जे आता तिथले ते आलेले आता पहिले काल आम्ही एक काँग्रेसचा व्हिडिओ पहिला की काँग्रेस आणि किती करतात ते कायच करणार. कित्याक बाबानूच सांगला आपल्या तोंडाने की ते विक्टर फेर्नांडिस त्यांनी बस्ती सेव्ह केली, ती खिंचन चेन करून प्रोटेस्ट केला त्यांना बी. सो त्यांना ती काँग्रेसची नसली आणि इतले वर्ष बाबाही त्यांना सपोर्ट करतालो. सो काँग्रेसनूच ही हाडली, आता बीजेपी ते पोसता आणि आम आदमी ते व्हडली करता.